माझ्याकडे 200 गाड्या परदेशी बनावटीच्या आहेत आणि 50 गाड्या भारतीय बनावटीच्या आहेत. परदेशी बनावटीच्या ह्याच्यात हे फोर्ड, मर्सिडीज बेंज, हमर, कूपर इत्यादी प्रकारच्या गाड्या आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या साईजमध्ये हल्ली स्केल मॉडेल मिळतात. माझ्याकडे बऱ्याचशा गाड्या 1:18 या मॉडेलच्या आहेत. पोलीस अधिकाऱ्याने सिग्नल दाखवला तर तिथं थांबण्याची आवश्यकता आहे. कोणत्याही पोलीस अधिकाऱ्यांनी किंवा आरटीओ अधिकाऱ्यांनी जर तुम्हाला थांबवलं तर तुम्ही थांबा, त्यांचा सन्मान करा. मोटर वाहनांच्या प्रदर्शनाचा उद्देश मुख्य आहे की रस्ता सुरक्षा. नुसतंच कुणाला मी सांगितलं की मी रस्त्यावरच्या वाहतुकीच्या चिन्हांची माहिती देतो तर कुणी माझ्याकडे येणार नाही किंवा माझं कुणी ऐकणार नाही. पण मोटर वाहनांच्या प्रतिकृतींचं प्रदर्शन म्हणल्यानंतर अनेक लोक येतात, प्रदर्शन बघतात. त्याच्याचबरोबर मी त्यांना वाहतुकीच्या चिन्हांची माहिती देतो, वाहतुकीच्या नियमांची माहिती देतो. तशीच व्यंगचित्रं आहेत, ह्या व्यंगचित्र किंवा वाहतुकीच्या नियमांच्या माध्यमातनं आत्ता जे 9वी-10वीत मुलं शिकत आहेत की जो 2 वर्षांनी गाड्या चालवणार आहेत त्यांच्या दृष्टीने हे अतिशय योग्य आहे. पुण्यासारखे किंवा इतर महानगरामध्ये हल्ली वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. पुण्यामध्ये दररोज 250 जास्त दुचाकी वाहनं रजिस्टर होत आहेत तर 100 जास्त 4-चाकी वाहनं रजिस्टर होतात. शिवाय व्यावसायिक वाहनं रजिस्टर होत आहेत. रस्ते कमी पडत आहेत. प्रत्येकाला हल्ली घाई आहे, कोणी माघार घ्यायला तयार नाही आहे. हल्ली विशेषतः तरुण मुलांमध्ये जोरात बाईक चालवण्याचं किंवा डबल सीट किंवा ट्रिपल सीट घेऊन जोरजोरात हॉर्न वाजवत जातात. दरवर्षी भारतामध्ये 10,000 जास्त लोक मृत्युमुखी पडतात आणि 1,000 लोक जखमी होतात. ज्या लोकांच्या घरातलं माणूस अपघातामध्ये मृत्युमुखी होतो त्या घराचं पुढचं आयुष्य अतिशय कठीण जातं. घरच्यांना सुरुवातीला जरा वाटलं की हा काहीतरी छंद वेड्यावाकडाच आहे, पण जसजसं वेगवेगळ्या ठिकाणी त्यांना नेलं, लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहिला, विद्यार्थ्यांचा प्रतिसाद पाहिला, तेव्हापासून त्यांनाही आवड निर्माण झाली. मग माझी पत्नी, मुलगी, परत माझा भाचा बऱ्याच वेळा मला प्रदर्शनाला माध्यमातून मदत करत असतात.